इथे बघा इथे बघा इथे बघा आमच्याकडे डोळे बंद नको आमच्याकडे बघा गिव अ स्माइल तो पहिल्यांदा बसले यस आता करा थांबले 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 कॉर्नर बनले तुम्हाला यस हा सेव कसा एक मिनिट एक मिनिट एक आणि एक मिनिट घ्या सगळ्यांनी हा ओके अक्कली घ्या अक्कली घ्या अक्कली घ्या चला पहले चलाएं शुरू कर दीजिए भाग तो ढाला क्या सभी है ना ये गवर्नमेंट से मैं यही चाहता हूँ उसे सबके घर पे जाए देखे सबको दे हम लोगों का जैसे हालत खराब है हम लोगों का भी ज़्यादा और भी हालत ख़राब होकर बैठा है सबके पास जाना चाहिए देखना चाहिए हम लोग तो तकलीफ में है अपने बच्चे को लेके हमसे भी ज़्यादा तकलीफ और लोग भी है सबके घर पे जाके पूछना चाहिए कितना लोग आ नहीं पा रहा है पैसे के लिए तो ऐसे गवर्नमेंट को तो सोचना चाहिए सबके लिए लॉकडाउन में कुछ भी हेल्प नहीं मिला 5-6 जगह पर लेके गया नाम लिखाया लाइन पर लगाया पर कोई राशन पानी नहीं दिया कहना क्या चाह तू सबको देखे बच्चों को लेके यहाँ पड़ी हूँ माँ बच्चा करे कुछ हो जाएगा तो गांव में भी कोई खबर नहीं जाएगा अभी गवर्नमेंट कुछ सोचा हम लोगों के लिए ग्लोबल राइट फाउंडेशन ची बोर्ड मेंबर है सिद्धि चौगले आज आम्ही मतदान करतो सगळं काय करतो तरी पण आम्हाला एवढं वर्षानंतर एवढं दिवसानंतर आमच्यापर्यंत वैक्सीन पोहोचले पण याच्यासाठी आम्ही कोणाला दोष देऊ ते पण महत्त्वाचा प्रश्न आहे ना पण आमच्याकडे पण दुर्लक्ष लक्ष करू नका आमच्याकडे पण लक्ष द्या आम्हाला पण सगळे सहकार्य करा आम्हाला रोटरी क्लब ऑफ वेस्ट डोंबिवली वेस्टचे मॅडम लोक सर लोक सगळ्यांनी आम्हाला मदत केली तुम्ही पण सरकार पण आम्हाला मदत करा आमचं किन्नर लोकांचा समाज आहे म्हणून तुम्ही आम्हाला आमच्यावर दुर्लक्ष करू नका आम्हाला सगळं लक्ष द्या नमस्कार काय सांगाल 1.5 वर्षापासून तुम्ही किती त्रास देते आज वैक्सीन होते काय तुम्ही दीड कोविड झाल्यापासून स्टार्ट झाल्यापासून कोविडचं पॅन्डेमिक स्टार्ट झाल्यापासून आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम झाले राशनचे प्रॉब्लेम झाले खूप सारे असे लोक पण आमचे पण खूप असे लोक होते ज्यांना राशन प्रोव्हाइड होत नव्हतं सर्व होत नव्हतं तर आमचे ग्लोबल राईट फाउंडेशनतर्फे आम्ही लोकांनी खूप सारे लोकांना राशन प्रोव्हाइड केलं पण आता रॉटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट यांच्यातर्फे यांच्यासोबत मिळून आमचे जे ट्रान्सजेंडर्स आहेत जेवढे पण ट्रान्सजेंडर्स ज्यांच्याकडं वॅक्सिन पोहोचत नाही आहे त्यांना त्यांच्यासोबत मिळून आज आम्ही आमचं तर वॅक्सिनेशनचं कॅम्प केलं आहे थँक्यू शासनाला हेच सांगन की आमचा समाज सर्वांसाठी एक दुर्लक्ष समाज आहे आम्हाला ते नको आहे आम्हाला पण आपल्या समाजासाठी काय ना काय हक्क हवा आहे आमच्यासाठी थँक्यू